लोक फक्त आजचा दिवस म्हणजेच घालून राहिले. लोकांनी धर्म संस्कृती या गोष्टी सोडून दिल्या. आता निसर्ग पाऊस का जातो जरा दोन चार वाक्य सांगतो तेवढे नीट ऐका. आपल्या गावात माणूस मेला मेला माणूस का आपण त्याला नदीवर जाळतो ए आणि जाळल्यानंतर आपण घरी येतो. घरी आलं का दुसऱ्या दिवशी आपण जातो आणि त्याची राख नदीत टाकतो. पाया पडून सांगतो दाड आणि दाड परिसरातल्या लोकांना आजपासून राख नदीत टाकू नका. नद्या पवित्र ठेवा. धर्म बुडालाय. काय नद्यांची अवस्था आहे. जा ना एकदा नदीच्या कडेला जा. 20-20 लाख रुपये घालायचे आणि सरपंच वाचन 30-30 लाख रुपये घालायचे आणि ग्रामपंच दिला माझ्या कवा गावाकडे गाजरे पाहिलं तुम्ही पा ना गावात पा. नदी जर स्वच्छ राहिली नाही तर इथून पुढे याच्या रक्षा भयानक दिवस येतील. काय म्हणते तुमचं. नदी माता आहे. नदी कोण आहे. माता आहे. ती राख नदीत टाकू नका. जर ऐका तिला गुणीत भरा. 2-3 टोकरे राख आहे. या घरी घेऊन या एक खड्डा घ्या शेतात आणि त्या खड्ड्यात ती राख टाका आणि त्याच्यावर आईबापाची आठवण म्हणून एक झाड लावा. ही खरी श्रद्धांजली. भाषण करून देश सुरत होलाय आणि देश भाषणावरच मेला. झाडं लावायचे नुसते भाषण आणायचे झाडं लावायचे. लावलेले कुठे गेलेत. इंग्रज गेल्यापासून झालेला ऐकतोय आपण. परत इंग्रज यायची वेळ आली. ही लावलेली झाडे गेली कुठे आहेत. कुठे आहे झाडं. दरवर्षी झक महाराजी जून आणि जुलै आला का ही शाळेत झाडं गावात झाडं सोसायटीत झाडं लग्नात झाडं दहाव्यात झाडं मौतीत झाडं. अरे झाडं गेली कुठं. आता पाऊस पडला का 15-1 दिवसानं लगेच पेपरला पहिल्याच पानावर 3.5 लाखाची जाहिरात. पर्यावरणाचा समतोल टिकवा. 3.5 लाखात 300 गावाची झाडं जगतील. कशाला लाल करता. आजच्या जगाला फक्त जाहिरात लागते. काय म्हणते तुमचं. गुरुजी उठला आता शाळेतला गुरुजी लगेच अजून अर्धा आधी झालं. त्या पोरांभोवती ताण खोरान टिकावान हुकार हुकार. अरे तू कर ना. तू तर नुसता प्रचारच करतोय. हुकार 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 लगा लगेच एखादा पुढारी येणार यार पाट जाणत्याच्या हातात. हे कॅमेरे फिमेरेवाले आहेतच. स्माईल 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 देखवा झाड. मी तोच काय आला. लगेच पेपरला जाहिरात. प्रत्येक माणसानं आपल्या आई वडिलांची आठवण म्हणून एक झाड लावायचं आणि त्या झाडाला वडिलांच्या श्रद्धापर्यंत फक्त पाणी घालायचं. बापासारखी सावली झाड देतं का नाही पाहा.